ते सगळे संस्कार गेले कुठे, ती संस्कारी माणसं गेली कुठे। आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा विचारतोय, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा विचारतोय की हे असं अपत्य तुम्हाला मान्य आहे का? हे असं अपत्य तुम्हाला मान्य काय वाटेल ते करून, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं सरकार गद्दारी करून पाडलंच, मध्य प्रदेशचं पाडलं। गेल्या आठवड्यात एक ज्येष्ठ पत्रकार माझ्याकडे आले होते मध्य प्रदेशचे, मला म्हणाले उद्धवजी मध्य प्रदेश में चुनाव होने दो, मध्य प्रदेश में भी हार जाएंगे, हे कोणाला पसंद पडलेलं नाहीये। अरे ठीक आहे ना, या सभामध्ये जसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आपल्यामध्ये काय 25-30 वर्ष काय आरोप आरोपी झाली नव्हती, अगदी पवार साहेब आणि बाळासाहेबांचे सुद्धा अगदी चांगले कलगीतुरा चालायचा, पण कधीही सूड वृत्ती त्याच्यामध्ये नव्हती। आणि मला स्वतःला आठवते की मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते, मी स्वतः साक्ष आहे की मातोश्रीमध्ये दोघं जण समोर असताना शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं होतं की पंत गोपीनाथ, पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस, आज आपली सत्ता आहे, काँग्रेस विरोधी पक्षात आहे, आपल्या विरुद्ध मोर्चे काढतील, आंदोलनं करतील, पण लाठ्या त्यांच्यावरती चालवायच्या नाहीत, अजिबात चालवायच्या नाहीत। आणि जरी ते आपले राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यामध्ये सामील होणारे तरुण हे केवळ त्यांचेच नाही तर ह्या आपल्या महाराष्ट्राची मुलं आहेत, ही महाराष्ट्राची मुलं आहेत, त्यांची टाळकी आणि त्यांचे हातपाय तोडायचे नाही। आज एकेकाच्या जुन्या केसेस काढून त्याच्या मागे सगळं दुष्टचक्र लावून तुम्ही पक्षामध्ये घेताय, बरं सत्ता भोगायचे तर भोगा, पण पालघरमध्ये तो जो आक्रोश आदिवासींना एक पैशाचा दीड दमडी त्यांना मोबदला न देता त्यांना घराबाहेर काढतायत, ते टाव फोडतायत, त्या आदिवासींचे शाप 15 दिवसापूर्वी श्री सदस्य जे तुमच्या आणि तुमच्याच अनागोंदी कारभाराचा पायी आणि तुमच्या सगळ्या अनास्थेपायी केवळ मतं मिळवण्याच्या हट्टासापायी जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांचे शाप, आणि बारसूमध्ये सुद्धा तुम्ही जो काय अत्याचार करता त्या सगळ्यांचे शाप, हे तुम्हाला भोवल्याशिवाय राहणार नाहीत, हे भोवल्याशिवाय राहणार नाही। आणि